करोना संकटामुळे गेलं 1.5 वर्ष आपल्या सर्वांसाठीच अगदी कठीण गेले. कित्येकांनी आपली नोकरी गमावली तर अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले. या सर्व गोष्टींचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झालाय. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना आपल्या हातचा रोजगार गमावावा लागलाय. यानंतर अनेकांनी आपली घरं गाठली. यावेळी काही जण निराश झाले तर काहींनी जगण्यासाठी नवे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. ओडिसामधील एका मजुराने अशाच पद्धतीने कुटुंबाचं पोट भरण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आणि आज तो महिन्याला लाखो रुपये कमवतो. ओडिसामधील हा मजूर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. इसक मुंडा असं या मजुराचं नाव आहे. आपल्या एका युट्यूब चॅनल मधून हा मजूर लाखो रुपये कमवतोय. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचे युट्यूबवर जवळपास 7.5 लाख फॉलोअर्स आहेत. इसक मुंडा इटिंग असं या युट्यूब चॅनलचं नाव आहे. लॉकडाऊनमुळे इसक मुंडा यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. साठवलेले पैसे संपल्यानंतर त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आपण अशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. युट्यूबर होण्याआधी इसक मुंडा यांच्यासमोर संकटांचा डोंगर होता. पत्नी, दोन मुली आणि मुलांसहित ते एका झोपडीत राहत होते. करोनाचा फैलाव सुरू होण्याआधी ते एका बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करत होते. पण लॉकडाऊन लागला आणि त्यांच्या हातची मजुरी गेली. हातात काही काम नसल्याने त्यांना साठवलेला पैसाही खर्च करावा लागला. कुटुंबाला 2 वेळेचं अन्न देण्यासाठी झगडावं लागत होतं. त्यामुळेच इसक मुंडा चिंतेत होते. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना युट्यूब चॅनल सुरू करण्याचा सल्ला दिला. इसक मुंडा यांनी आपल्या काही मित्रांकडून पैसे उधार घेतले आणि आपल्याकडील 3000 रुपये टाकून एक नवीन स्मार्टफोन विकत घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या दैनंदिन गोष्टी युट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम इसक मुंडा यांनी भात आणि करी खातानाचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यांच्या या व्हिडिओला 5 लाख व्ह्यूज आहेत. इसक मुंडा यांच्या व्हिडिओजना ग्रामीण भागाचा स्पर्श असल्याने ते अनेकांना आवडतात. मी माझ्या गरीब घरात आणि गावात हे व्हिडिओ तयार करतो. आम्ही काय आणि कसं खातो हे लोकांना दाखवतो. माझे हे व्हिडिओज लोकांना आवडतात याचा मला आनंद आहे आणि मला यातून चांगले पैसे देखील मिळतात, असं इसक मुंडा सांगतात. पहिला व्हिडिओ पोस्ट केल्याच्या 3 महिन्यांनी इसक मुंडा यांच्या बँक अकाउंटमध्ये 37,000 रुपये आलेत. त्यांच्यानंतर अजून 3 महिन्यांनी 5 लाख रुपये आलेत. यानंतर इसक मुंडा यांच्या युट्यूब चॅनलचे फॉलोअर्स देखील वाढत जात आहेत. इतर युट्यूबर्सही त्यांना पाठिंबा देत आहेत. आता आपल्याला मजूर म्हणून काम करावं लागत नाही याचा आनंद असल्याचंही ते सांगतात. इसक मुंडा आपल्या व्हिडिओमधून जेवणासोबतच गावातील इतर गोष्टीही दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी आतापर्यंत 250 व्हिडिओ पोस्ट केलेत. त्यांच्या फिश अँड राईस इटिंग इंडियन व्हिलेज या व्हिडिओला तब्बल 12 लाख व्ह्यूज आहेत. इसक यांच्या पत्नीनेही आनंद व्यक्त केला असून त्यांनी लोकांचे आभार मानलेत. एकदा त्यांनी ते राहत असलेल्या मातीच्या घराचा व्हिडिओ अपलोड केला होता. अनेकांनी तो पाहिला. यानंतर भुवनेश्वरमधील एका संस्थेने त्यांना विटांचं घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. इसक सतत व्हिडिओ तयार करत असून त्याने झाडांच्या पानापासून चटई करतानाचा व्हिडिओ शूट केला होता. लोकांना यामधून आमची संस्कृती पाहायला मिळते, त्यातूनच त्याला पैसेही मिळतात, असं इसक मुंडाचे सासरे सांगतात. संकट आलं म्हणून हार पत्करणाऱ्या अनेकांसाठी इसक मुंडा यांनी एक उदाहरणच उभं केलंय. इसक मुंडा हे फक्त पैशांसाठी व्हिडिओ तयार करत नसून यातून जनजागृती करण्याचाही त्यांचा मानस आहे. त्यांची संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी अशी त्यांची अपेक्षा आहे.